नमस्कार मित्रांनो, मेजर अपडेट. मी आता राजस्थानच्या टूरला निघत आहे. आज आहे संडे, 4:15 वाजलेले आहेत. सामान पॅक आहे. संध्याकाळी 7 वाजताची माझी ट्रेन आहे मुंबई सेंट्रलवरून, त्यामुळे मी आता निघतोय आणि पुढे जाऊन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर आपण आता आपला प्रवास चालू करूया आणि मी तुम्हाला पुढे जाऊन भेटतो आणि जे सरप्राईज आहे तेही तुम्हाला लवकरच कळेल. सो लेट्स स्टार्ट द जर्नी. सो आता आपण पोचलो आहे सुरत, म्हणजेच गुजरातमध्ये, आणि इथून आपला अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे, जवळजवळ 12 तासांचा. सो मी आता झोपतो आहे, आपण आता सकाळीच भेटूया. सो आता सवाई माधवपूर स्टेशनला पोचलो आम्ही. अजून 2 स्टेशन बघू, मग जयपूरला पोचू. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आमची राजस्थान टूर आता चालू झाली आहे आणि आम्ही हॉटेलमध्ये आता चेक इन केलं आहे. हे मागेचं बघत आहे विस्टा इंटरनॅशनल, या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आहे आणि जे एक सरप्राईज मी बोललो होतो ते थोड्याच वेळात तुमच्यासमोर येईल. तर स्टे ट्यून आणि एन्जॉय करा ही जर्नी माझ्यासोबत. जयपूर. जयपूर शहर ही राजस्थानची राजधानी. जयपूरला गुलाबी शहर म्हणूनही ओळखले जाते. त्याचं कारण असं की जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरले गेलेले गुलाबी दगड. जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवा महल, अंबर महाल, मुबारक महल, जल महल इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. यापैकीच आज आपण सिटी पॅलेस या स्थळाला भेट देणार आहोत. आणि या इथे आपल्या स्वागताला साक्षात अमिताभ बच्चन बसलेले आहेत. सवई जयसिंग दुसरे यांनी 1727 सिटी पॅलेस बनवला. ही राजस्थानची पहिली 7 मजली इमारत आहे. या इथे आज आपल्याला महाराजा सवई मानसिंग दुसरे यांचे म्युझियम बघायला भेटते. त्याचबरोबर जयपूरच्या रॉयल फॅमिलीसाठी हे आज त्यांचं घर आहे.
मित्र हो, रात्रीच्या वेळेस केलेल्या लाइटिंगमध्ये सिटी पॅलेस आणि हवा महाल हे बघायला अजूनच आकर्षक वाटते। मित्रांनो, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी एक चाय तो बनता है। तर मी आता माझा चहा एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटतो राजस्थान टूर विथ JKV च्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।